आपण आव काय तुझं असे शिकवत आहे का तुम्ही त्याला? सुट्टीचा पुरेपूर उपयोग चालू आहे. पोहोचलोय सुवर्ण गणपतीच्या मंदिराजवळ आणि पहिला मी ओटी घेतोय आणि काकींकडून आपण ओटी घेतोय. काकी नाव काय तुमचं? माधुरी मधुकर पाटील. अच्छा, नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आहे 3 तारीख आणि आम्ही निघालो गावी जायला आणि माझ्यासोबत आहे स्नेहल, दीदी, माई आणि 3 छोटेसे चिल्लर. तर आम्ही आता निघालो आहे. आता मी JNPT रोडवरती आहे. तर पहिलं आम्ही जाणार दिव्यागर सुवर्ण गणपती आणि ॲक्च्युली टोटल माझ्या 5 बहिणी आहेत, त्याच्यामधली 1 बहीण नव्हती आली. तर पहिलं आम्ही तिला भेटणार जाऊन तिकडे आतगावला आणि तिकडून मग गावी घरी जाणार आहोत. तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला. सुवर्ण गणपती मी लास्ट टाईम म्हणालो होतो की जाणार होतो पण टाईम नाही मिळाला त्याच्यामुळे गेलो नाही. तर आज तुम्हाला नक्की आपल्या व्हिडिओमध्ये सुवर्ण गणपती बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा बघा JNPT एक सुंदर असा रोड आहे. तर पहिलाच ब्रेक आम्ही घेतला आहे, हॉटेलला नाश्ता करायला थांबलोय. सगळ्यांना भूक लागलेली कारण की 3-4 दिवस म्हणजे गेले आठवडाभर सगळे काम करून दमले आहेत, तर सगळ्यांना असं एकदम झोप येते. मला पण स्वतःला झोप येते गाडीमध्ये. आणि मी हॉटेलला थांबलोय, हॉटेल गुरुकृपा फॅमिली रेस्टॉरंट. आणि इथं मी नाश्ता करायला थांबलोय, इथं हाऊसफुल आहे. तर आपला नाश्ता आता आला आहे. काकीने घेतलं वडापाव. तू काय खाते? मिसळपाव. पप्पा पण मिसळपाव खाते, त्यांना खायचं नाही तरी मिसळपाव खाते. तेलकट तेलकट कांदेपाव खायचे पप्पाने. आणि तिकडे बाकी बसलेत आमू, माई, दीदी, ते पण वडापाव खातात. आणि बबलू घेतले आपला अंशला. आणि स्नेहल आणि माझी ऑर्डर याची बाकी आहे. अजून मी कांदापाव सांगितलेत आणि यांनी पण वडापाव सांगितलेले. आता माझे कांदेपोहे पण आलेत, टेस्ट करून बघतो कसे आहेत कांदेपोहे. मस्त आहेत, स्नेहची ऑर्डर नाही आल्या तुम्ही. या नाश्ता करायला सगळ्यांनी. त्याचे वडापाव आले आता. तर आम्ही नाश्ता करून निघालो आहे आता. असं वाटतं की छोटी पिकनिक चालू आहे आमची. सगळे मी आता माणगावला पोहोचलो आहे, पण माणगावला एवढी ट्रॅफिक आहे कारण की आता मे महिना चालू आहे, तर सगळ्या मुलांना वगैरे सुट्टी असते स्कूलला, तर सगळे लोक कोकणामध्ये गावी फिरायला येतात, त्याच्यामुळे आज खूप ट्रॅफिक आहे माणगावला. तर बघा माणगावला पण ट्रॅफिक किती मिळते. लास्ट अर्ध्या तासापासून अडकलो आहे आणि आता अंश गाडी चालवतो. ना अंश, अंश इकडे बघ, इकडे बघ. आमचा सर्वात मोठा ड्रायव्हर आहे, आमचा एक्सपिरियन्स ड्रायव्हर आता गाडी चालवतोय. डायरेक्ट गाडी ओढून येणार तिकडे ट्रॅफिक मधून. अंश गाडी चालू, चालो 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 चालो. आजगावला बहिणीकडे पोचलो, म्हणजे मगाशी 1 वाजता पोचलो. त्यानंतर जेवण वगैरे करून आता मी इथून निघतोय. बहिणी ओटी वगैरे भरली आमची, तर जाऊया आपण डायरेक्ट आता सुवर्ण गणपतीचं दर्शन घ्यायला.
आता आपण पोहोचलोय दिव्याघरला, तर बघूया आपला सुवर्ण गणपती दिव्याघरचा. दिव्याघरचा रस्ता आता जस्ट मी लास्ट टाइम जेव्हा लग्नाच्या पत्रिका वाटायला आलो तेव्हाच रोड झालाय, खूप सुंदर रोड झालाय. आता पहिला पूर्ण कच्चा रोड होता आणि खूप सारे खड्डे होते, आता बघा किती सुंदर रोड झालाय एकदम. खूप सारे हॉटेल्स आहेत होमस्टेसाठी आणि घरगुती जेवण सगळी सुविधा इकडे असते. तुम्ही सुद्धा कधी येऊ शकता आपल्या दिव्याघरला आपला सुवर्ण गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. आणि इकडे सुंदर बीच सुद्धा आहे दिव्याघरचा. आज बघूया बीचवर जायला टाइम मिळाला तर बीच तुम्हाला दाखवून मी दिव्याघरचा, पण आधी आपण गणपती आपण बघून घेऊया आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊया. तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहे सुवर्ण गणपतीच्या मंदिराजवळ आणि पहिला मी ओटी घेतो आहे आणि काकींकडून आपण ओटी घेतो आहे. काकी नाव काय तुमचं? माधुरी मधुकर पाटील. अच्छा, कशी ओटी आहे? 50 रुपयाची ओटी. तर ओटी घेऊन निघालो देवळात जातो आम्ही. तर पहिलाच दर्शन आम्ही स्नेहलचा लाडका आणि माझ्या पण लाडक्या गणपती बाप्पाचं करतो आहे. तुम्हाला पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुवर्ण गणपती दिव्याघरचा बघायला मिळेल आता. तर आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आहे आमचं, पण आतमध्ये ना फोटो आणि व्हिडिओ करण्यास अलाउड नाही आहे. तर तुम्हाला फोटो आता स्क्रीनवरती येत असेल, बघा मी दाखवेन तुम्हाला की कसा गणपती आपला सुवर्ण गणपती आपला दिव्याघरचा. आणि गणपती मंदिर बघू शकता तुम्ही, हे बघा हा गणपती मंदिर आहे दिव्याघरचा. खूप प्रसन्न वातावरण आहे एकदम. तर आम्ही आता निघतोय आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. स्नेहल कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान वाटलं. आई तुला छान वाटलं? तुम्हाला कसं वाटलं? याच्या आधी पण आला आहेत ना? पहिला. अच्छा पप्पा, आई तू? मी पण येऊन गेले. अच्छा पप्पा पहिल्यांदा आलेत, आई काकी याच्या आधी येऊन गेलेत. मी पण पहिल्यांदाच आले. अंशू पण पहिल्यांदा आला आहे. निघूया आपण आता, तर बघूया काय काय आपल्याला बघायला मिळत. तर आम्ही सगळे आता लिंबू सर्वत पियायला थांबलोय. कसं वाटतं तुला खरं सांग गणपती दर्शन घेऊन? खूप छान वाटतंय. आधी पण आम्ही गेलो आहे सिद्धिविनायकला वगैरे एकत्र, पण असं लग्नानंतर पहिल्यांदा बाप्पाचं दर्शन घेऊन खूप छान वाटतंय. हां मला पण खूप भारी वाटतं, कारण की स्नेहला गणपती बाप्पा खूप मनापासून मानते ती, आणि लग्नानंतर पहिलं दर्शन आपला गणपती बाप्पाचं झालंय. आणि आता सगळं आम्ही निघालोय आणि लिंबू सरत प्यायला थांबलोय. बघू नाव काय तुझं? काय शिकवताय का तुम्ही त्याला? सुट्टीचा पुरेपूर उपयोग चालू आहे. नाव काय तुमचं? राणे. अच्छा मंडळी निघालोय आम्ही आता दिव्याघर मधून. खूप भारी वाटलं, आम्ही सकाळी 7 निघालो आणि आता संध्याकाळचे 4:30 वाजले. असं वाटतं की पिकनिकला आलोय आज. आता निघालोय आम्ही गणपती बाप्पाचा आशीर्वाद दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पूर्ण बघितला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि आता मी डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटतो, आणखी खूप लेट झालाय. घरी जाऊन पण सगळी तयारी करायची आम्हाला पूजेची. तर फायनली मंडळी आम्ही पोहोचलो आमच्या कोकणातील शिपोळे या गावी, आणि येताना आईने कोलंबी घेतलेली. तर कोलंबीचा रस्सा वगैरे करून झालाय आणि व्हेजमध्ये आज स्नेहल जेवण करते. तर स्नेहल बघूया काय काय जेवण करते व्हेजमध्ये. तर स्नेहलने आज व्हेजमध्ये शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी करते. आणि स्नेहल दुसरं काही डाळ करतेस ना? स्नेहल तर तुला कसं वाटतं आज पहिल्यांदा आपल्या कोकणातल्या घरी जेवण करताना? टेन्शन. कसलं टेन्शन आलंय? जेवण तुझ्या आता नेहमीच चवदार टेस्टी होतं. तर आज गावच्या किचनमध्ये जेवण बनलं तुझ्या आज. तर बघूया कसं होईल जेवण. तर हे केले स्नेहलनी शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी, ही आहे डाळ.
तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.